नमस्कार आज आपण चटपटीतस काबुली चण्यापासून सलाड कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक कप काबुली चणे दोन हो ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन यामध्ये पाणी घालून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते किमान सात ते आठ तास तरी तुम्हाला हे चणे पाण्यामध्ये भिजत ठेवायला पाहिजेत आता आपण यातलं पाणी बाजूला काढून घेऊयात व इथे मी एक प्रेशर कुकर घेतलेला आहे यामध्ये आपण हे चणे ऍड करूयात चणे बुडतील इतपत पाणी आपल्याला ऍड करायचं आहे साधारण दोन कप पाणी इथे मी घेतलेलं आहे आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण लावून आपण मीडियम फ्लेमवर वर याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत मीडियम फ्लेम वर याच्या तीन शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण खोलायचं आहे आपले चणे व्यवस्थित सॉफ्ट असे शिजलेले आहेत आता आपण एका चाळणीमध्ये हे चणे काढूयात व यातलं पाणी बाजूला काढून घेऊयात एक पाच मिनटं हे तसंच बाजूला ठेवून देऊयात आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला व यामध्ये एक चमचा भर तेल घेतलेलं आहे यामध्ये मिरची पूड हळद धनेपूड आणि जिरेपूड घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मिनिट भर आपण हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत मीठ आपण त्यामुळे इथे आपण नाहीये आता आपण यामध्ये चणे ऍड करूयात व चणे आपल्याला एक तीन ते चार मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले चण्याला व्यवस्थित लागतील आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करूयात व कांदा सुद्धा छानपैकी सॉफ्ट होईपर्यंत दोन ते तीन मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तीन ते चार मिनिटं कांदा व्यवस्थित परतून घेतला की मग आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आपला कांदा व्यवस्थित सॉफ्ट झालाय आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात इथे मी एक बाउल घेतला यामध्ये आपण थंड झालेले चणे ऍड करूयात आता आपण इथे बारीक चिरून घेतलेला कांदा गाजर तसेच काकडी ऍड करणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्व व्हेजिटेबल ऍड करू शकता बारीक चिरून घेतलेली काकडी टोमॅटो आणि गाजर घेतलेला आहे इथे जर तुम्हाला थोडंसं मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ स्प्रिंकल करू शकता तसेच जर तुम्हाला चाट मसाला मिरेपूड आवडत असेल तर तीसुद्धा थोडी थोडी ऍड करू शकता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे आपण घेतलेली आहे व अर्ध्या लिंबाचा रस आपण यावर पिळणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस ऍड केल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व हे चण्याचं सलाड एकदम रेडी आहे हे तुम्ही रात्री डिनरमध्ये घेऊ शकता जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी ट्राय करत असाल तर रात्री डिनरसाठी ही अतिशय अप्रतिम अशी रेसिपी आहे व यासोबतच अजून अशाच बऱ्याच वेट लॉसच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही वेट लॉस रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन पौष्टिक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद